दिवाळी आता जवळ येत आहे. सगळ्यांच्या घरी फराळाची लगबग सुरू होईल. म्हणून मी आता एक फराळाचा प्रकार तिखट लसूण शेव बनवून दाखवणार आहे. तिखट लसूण शेव साठी आधी आपण लसणाची एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी हे 10-12 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, थोडस पाणी. आता आपण हे वाटून त्याची एक पेस्ट तयार करून घेऊया. तर हे पहा, मी असं बारीक एकदम वाटून घेतलं आहे. त्यात मी थोडस पाणी टाकते, म्हणजे आपल्याला पीठ मळायला बरं पडेल. मिक्स करून घेते. आपण गाळून घेऊया. तर हे पहा, मी लसूणचं मिश्रण असं गाळून घेतलं आहे. तर आपण पीठ मळायला घेऊया. मी 2 कप बेसन घेतलं आहे, 1/2 कप तांदळाचं पीठ, 2 चमचे कडकडीत तेल टाकणार आहे, तेलाचं मोहन. मी ह्या चमच्याने तेल घेतलं आहे, 2 चमचे. सगळं मिक्स झालं आहे पीठ तेलात. पीठ मी मिक्स करून घेतलं आहे तेलाच्या मोहनमध्ये. त्यात आता आपण 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मीठ, साहित्य आपण मिक्स करून घेऊया. तर हे जे लसूणचं मिश्रण होतं पाणी, ते आता आपण थोडं थोडं करून टाकूया. हे पीठ मळून घेऊया. आपल्याला हे सैलसर पीठ मळायचं आहे, एकदम घट्ट नाही मळायचं. तर हे पहा, मी एकदम सैलसर पीठ मळून घेतलं आहे. कडे जवळजवळ 2-3 चमचेच पाणी उरलं आहे लसूणच. आता हे आपण 10-15 मिनिटं झाकून ठेवूया, मग नंतर शेव पाडून घेऊया. 15 मिनिटं झाली आहे पीठ आपलं मस्तपैकी भिजलं आहे, तर त्याचे आपण छोटे छोटे गोळे करूया. तर हे मी शेवेचं साचं घेतलं आहे, त्याला मी तेल लावून घेते. बंद करून घेतलं आहे. तर मी मीडियम गॅसवर तेल तापत ठेवलं आहे. मी थोडस पीठ टाकते. पीठ आता वरती आलं आहे, म्हणजे आपलं तेल तापलं आहे. मी शेव पाडायला घेते. तर मीडियम गॅसवर शेव तळून घेणार आहे. पलटते मी. तर शेव आपली तळली गेली आहे. तेल आपण इथून घेऊया. असं मी दुसऱ्या ह्याच्यात ठेवते हे, म्हणजे तेल आपलं निथळून जाईल. आता आपण 20-30 सेकंड एक बाजू तळून घेतली आहे, आपण दुसरी बाजू तळूया. जास्त आपल्याला करपवायची नाही आहे. आपली शेव तळून झाली आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या शेव तळून घेते.
हे पहा, आता आपली मस्त कुरकुरीत अशी तिखट लसूण शेव तयार झाली आहे. हे पहा, मस्त कुरकुरीत झाली आहे. अशी तुम्ही नक्कीच करून पहा ह्या दिवाळीत आणि मला कमेंटमध्ये सांगा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका.